चोरी करने वाली महिलाओं के गिरोह होने का खुलासा हुआ है। दरअसल इस गिरोह ने गोदाम में जियो कंपनी का लाखों रुपए का माल चुरा लिया, जिससे खलबली मच गई। रविवार को वाथोड़ा थाने में 7 महिलाओं के खिलाफ मामला दर्ज किया गया है, लेकिन अभी तक उनका कोई सुराग नहीं मिला है। फिलहाल सीसीटीवी कैमरे की मदद से उनकी सरगर्मी से तलाश की जा रही है। जोगेश्वर नगर निवासी अक्षय इमले जियो कंपनी के मेंटेनेंस का काम देखता है। उसने घर के पास शेड खड़ा कर गोदाम बनाया था, जिसमें वह पुराने रेडियो, रिमोट, हेड, 26 नग, जियो कंपनी के टावरों को मोबाइल से कनेक्ट करने के लिए लगने वाले अन्य हार्डवेयर सामग्री की खरीदी बिक्री करते थे। जरूरत पड़ने पर जब अक्षय ने गोदाम खोला तो उसमें से सामग्री गायब थी। कुल 18,20,000 रुपए के माल पर हाथ साफ किया गया था। फुटेज देखने पर पता चला कि इस घटना को 7 महिलाओं ने मिलकर अंजाम दिया है। वाटोड़ा पुलिस स्टेशन, गुन्हा नंबर 418/22, कलम 380-461। या अन्वये एकूण योगेश्वर नगर मध्ये दिनांक 31 तारखेला ही घटना घडलेली आहे। सकाळी 4:30 ते 5 दरम्यान त्या अनुषंगाने आम्हाला 6 तारखेला याची फिर्याद आमच्याकडे प्राप्त झाली। मोबाईल जिओ टॉवर जे असतात त्यावर ज्या मोठ्या प्रकारचं एक इन्स्ट्रुमेंट लावलं जातं, रिमोट इन्स्ट्रुमेंट, ते साधारणतः एका इन्स्ट्रुमेंटची किंमत 70,000 रुपये असते। असे एकूण 26 बॉक्स चोरी केल्याचे त्याच्यात निष्पन्न झालं होतं। यात आपण सीसीटीव्हीची पाहणी केली असता तर 7 महिला आरोपी यात निष्पन्न झाल्या। 7 महिला आरोपी भंगार वेचण्याच्या उद्देशाने परिसरामध्ये फिरणाऱ्या अशा 7 महिलांनी त्या गोडाऊनमधल्या ह्या एकूण 26 बॉक्स चोरल्याचे निष्पन्न झाले। मग त्या अनुषंगाने आम्हाला सीसीटीव्ही फुटेजचं मॅपिंग मिळालं, म्हणजे एका सीसीटीव्ही फुटेजकडनं दुसरीकडनं। त्या अनुषंगाने आम्ही नंतर मग गोपनीय माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजवरनं आत्तापर्यंत 4 आरोपी अटक केलेले आहेत। यामध्ये शीला मानकर, सीमा मानकर, रीमा लोंडे, सरिता लोंडे असे महिलांची नावं आहेत। या महिला टोली परिसरातले, रहाटेनगर टोली पोलीस स्टेशन आजनीच्या परिसरातल्या राहणाऱ्या आहेत। यांनी आत्तापर्यंत त्यांना आपण आता सध्या चौकशी कामी घेतलेलं आहे, अटक करीत आहोत। त्यांच्याकडनं आपल्याला आत्तापर्यंत 10 बॉक्सची रिकव्हरी मिळालेली आहे आणि त्यांनी सदरचा हा माल त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भंगारवाल्यांना भंगारच्या वस्तू म्हणून विकल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या अनुषंगाने पुढील कारवाई आणि इतर 3 आरोपी अटकेची कारवाई करत आहोत। त्या अनुषंगाने कारवाई चालू आहे। आता सध्याचे बॉक्स त्यांच्याकडे मिळालेले आहेत, पुढील जे इतर उरलेले 16 बॉक्स आहेत त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आहोत। इस मामले में महिलाओं का गिरोह सक्रिय होने की भी पुष्टि हुई है। वरिष्ठ पुलिस निरीक्षक आशालता खापरे ने आरोपी महिलाओं को जल्द से जल्द पकड़ने का दावा किया है। वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।